बाहेर पडत होते. असे इलीचं आव्हान यांनी मुलीत काढलं. ते शिवसेना नेते आणि खासदार सन्माननीय संजय राऊत यांचं उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5 वाजता पटवर्धन चौकात स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख, तालुका प्रमुख यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं. जेणेकरून संजय राऊत यांनी अत्यंत पडत्या काळामध्ये शिवसेनेची बाजू त्या ठिकाणी सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हा या ठिकाणी असलेल्या शिवसेनेचा धगधगता जे धगधगता निकाला जो आहे शिवसैनिकांच्या रूपाने काल तेजोमय करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि असा ज्वलंत विचार असलेले राऊत साहेब या ठिकाणी उद्या त्यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर त्यासुद्धी महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा होता. आणि ईडीचं आव्हान ज्यांनी मोडीत काढण्याचं काम केलं आणि त्याच ईडीच्या न्यायालयामध्ये ईडीच्या कार्यपद्धतीवरती न्यायालयाने शंका उपस्थित केली आणि म्हणून आज संजय राऊतांनी ज्या पद्धतीने लढाई या ईडीच्या विरुद्ध केली तशाच प्रकारच्या अशा लढाई व्यक्तिमत्व असलेल्या संजय राऊत यांच्या स्वागतासाठी जनतेनेही उपस्थित राहावी पण त्यासोबत सर्वसामान्य शिवसैनिकांनी उद्या त्या ठिकाणी पटवर्धन चौकामध्ये 5 वाजता उपस्थित राहावे. उद्या त्यांचं स्वागत होईल, काही ठिकाणी त्यांच्या भेटीगाठी होतील आणि परवा त्यांची शनिवारी सकाळी 10 वाजता विजयभवनमध्ये त्यांची पत्रकार परिषद होईल. आणि म्हणून उद्याच्या स्वागताच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही करतो.